या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या नद्याच्या संगमावर आम्ही आहोत. या क्षेत्राला संगम माहुली असं म्हणतात. या ठिकाणी खूप सुंदर मंदिरं त्या ठिकाणी आहेत. आपण आता काही मंदिरं बघूया. हे मंदिर म्हणजे छत्रपती शाहू महाराज पहिले, म्हणजे धर्मवीर संभाजीराजांचे पुत्र, यांची समाधी या मंदिरापाशीच आहे. यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसेल तो म्हणजे पूल आहे, नदी ओलांडायला बांधलेला हा खूप प्राचीन काळातला पूल दिसतो आहे. सातारा कोरेगाव मार्गावर आहे. त्यानंतर सुंदर घाट या ठिकाणी आहेत. हा आहे कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम. दोघांचा उगम हा महाबळेश्वरलाच आहे. हे खरं तर एक खूप सुंदर पर्यटन स्थळ विकसित होऊ शकतं. थोडीशी इथं निगा राखणं शासनाने आवश्यक आहे. तर या ठिकाणी असणारी मंदिरं आणि संपूर्ण परिसराचं सौंदर्य बघितलं, निसर्ग सौंदर्य, तर हे खूप सुंदर मंदिर आणि पर्यटन स्थळ या ठिकाणी आहेच, म्हणजे ते विकसित करायची आवश्यकता आहे. आता लक्षात येईल की याच्याकडं फार देखभाल ही झालेली दिसत नाही. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी पण ती आता शिखरावर पण आलेली आहे. तर ह्या मंदिरांची उत्तम रीतीने निगा राखणं, देखभाल करणं, काही ठिकाणी पुनर्नूतनीकरण आवश्यक आहे. तर अशा काही गोष्टी झाल्या तर हे खूप सुंदर पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल. तीर्थक्षेत्र आहेच. या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला दिसतो आहे, किंवा कदाचित मेंटेन केलेलंच मंदिर आहे आधीपासून, पण खूप सुंदर असं रंगकाम या मंदिराला केलेलं दिसतं आहे.